खराब झालेला सोलापूर बार्शी हा रस्ता नागरिकांसाठी लवकरात लवकर तयार करून द्यावा अशी मागणी नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नूतन सदस्य अस्मिता गायकवाड यांनी केली आहे. सोलापूर नियोजन समितीची बैठक नुकतीच नियोजन भवन येथे घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्ष तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार ओमराज निंबाळकर, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे आणि अनेक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सदस्य अस्मिताताई गायकवाड यांनी बैठकीत सगळ्यांचे लक्ष वेधत सोलापूर बार्शी खराब झालेल्या रस्त्याची माहिती देत नागरिकांच्या सोयीसाठी तो रस्ता लवकरात लवकर रुतीकरण व्हावा अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच काम मार्गी लावणे यासंबंधी आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सदस्य अस्मिता गायकवाड यांनी पहिल्याच बैठकीमध्ये आपल्या कामाची चुणूक दाखवून अनेक विषय बैठकीत मांडले आणि सर्वसामान्य नागरिकांचे कामे व्हावीत अशी मागणीही बैठकीत केली. यावेळी सर्व सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.